मित्रांनो, आपलं स्वागत एकदा परत माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण सविस्तरपणे ई पास कसा अप्लाय करायचा ते पाहणार आहेत. तर आपण आपल्या मोबाईलच्या क्रोमवरती आलो आहे, तर क्रोमवरती आपण वरती सर्च करूया COVID-19 mahapolis.in. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण प्रोव्हाइड करेन. आपण आता ई पासच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलो आहे. खाली असलेले अप्लाय द ई पास या ऑप्शनवरती आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता, तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे, तुम्हाला महाराष्ट्राबाहेर भेट देणं गरजेचे आहे का. तर आपण नाही म्हणून आणि सबमिट करूया. तर आपण इथे आपले जिल्हा सिलेक्ट करूया, आपले पूर्ण नाव आपण इथे आता टाईप करूया. इथे तारीख दिलेली आहे, म्हणजे कोणत्या तारखेला आपल्याला जायचं आहे व कोणत्या तारखेला आपल्याला रिटर्न यायचं आहे. खाली असलेले मोबाईल नंबर, आपण आपले मोबाईल नंबर टाईप करूया. त्यापुढे प्रवासाचे कारण, त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती आपल्याला फक्त इमर्जन्सी सर्व्हिससाठीच हे ई पास प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तर आपण मॅरेज ऑप्शनवरती क्लिक करूया. त्याच पद्धतीने खाली विचारले प्रवासाचे कारण म्हणजेच उद्देश, आपण तिथे फक्त मॅरेज म्हणून टाईप करूया. खाली असलेले वाहनांचा प्रकार, म्हणजे आपण कोणत्या गाडीतनं जाणार आहात, किती जणं जाणार आहात, 4 सीटर, 2 व्हीलर, बाईक, कार, बस, काय करून जाणार आहात, त्या पद्धतीत आपण सिलेक्ट करूया. खाली असलेले वाहनांचा क्रमांक, म्हणजे तिथे आपण पूर्ण आपली नंबर प्लेट किंवा आपल्या गाडीचा नंबर प्लेट आपण तिथे टाईप करून, आपल्या सध्याचा पत्ता, ईमेल आयडी, आपण कोणत्या ठिकाणावरनं शेवटची भेट आपल्याला कुठं द्यायची ते सिलेक्ट करूया. प्रवासाचे संख्या एकूण किती असणार आहे आणि प्रवासांच्या अंतिम ठिकाणाचा पूर्ण पत्ता आपल्याला तिथे टाईप करायचा आहे. त्यानंतर खाली असे लिहिले आहे की ज्या ठिकाणी आपण जात आहात त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केलं आहे का, तर आपण न करूया. खाली असलेले वाहन चालकाचे पूर्ण नाव आपण तिथे टाईप करूया. त्यानंतर खाली असे दिले आहे की ज्या मार्गाने आपण चालला आहात त्या मार्गाने तुम्ही परत येणार आहात का, तर आपण यस करूया व परतीची संख्या आपण टाकूया. त्यानंतर खाली असं दिलं आहे की आपण त्या रूटनी कधी येणार आहात, तर आपण ती तारीख मेन्शन करूया. खाली आपण येऊया, तर आपण इथं आपला 200 KB आतमध्ये आपला एक फोटो अपलोड करूया. फोटो अपलोड झाल्यानंतर खाली असलेले एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनमध्ये मी आपल्याला एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक फॉर्म प्रोव्हाइड केलेला आहे. तो फॉर्म आपण डाउनलोड करून पूर्ण भरून त्याच्यामध्ये डॉक्टरांची सही व स्टॅम्प घेऊन तो फॉर्म तिथे अपलोड करायचा आहे. फॉर्म, कोणता पण फॉर्म अपलोड करताना तो 1 MB आतच पाहिजे व खाली असलेले आपले 72 तासाच्या आतले निगेटिव्ह असलेले सर्टिफिकेट आपण तिथे अपलोड करायचे आहे. ई पासचा पूर्ण फॉर्म भरू झाल्यानंतर आपण एकदा तो चेक करूया की आपण भरलेला फॉर्म बरोबर आहे का. फॉर्म भरल्यानंतर खाली असलेल्या सबमिट या ऑप्शनवरती आपण क्लिक करूया. फॉर्म पूर्णपणे सबमिट झाल्यानंतर आपल्याला एक टोकन नंबर भेटलं जाईल, तर आपण बॅक येऊया. तो टोकन नंबर कसा चेक करायचा, खाली असलेले चेक द स्टेटस या ऑप्शनवरती आपण क्लिक केल्यानंतर जो आपल्याला भेटलेला टोकन नंबर आहे तो आपण इथे एंटर करून सबमिट केल्यानंतर आपण आपले ई पास डाउनलोड करू शकता. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन क्लिक करा. धन्यवाद.